कर्नाटकात राजकीय घडामोडी सुरू असताना इथे महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. एके काही शिवसेनेची मुलुक मैदानी तोप असणारे शिशिर शिंदे काही काळासाठी मनसेत गेले होते. आता मनसेला सोडचिठ्ठी देऊन ते पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्र निर्माण सेनेत सरचिटणीस आणि माजी आमदार असणारे शिशिर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते आहे. ही माहिती आम्हाला सूत्रांनी दिलेली आहे. शिशिर शिंदे महापालिका निवडणुकीपासून नाराज होते. त्यांनी मनसेंना निवडणुकीपासून दूर ठेवल्यामध्ये नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी मला नेतृत्व दूर करावे अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांना लिहिले होते. काही दिवसापूर्वीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची शिशिर शिंदे यांनी भेट घेतली होती. आणि एकूणच नव्या राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळीत शिशिर शिंदे जे आहेत हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते. आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय आहेत. अक्षय, काय अपडेट्स आहेत? सर, शिशिर शिंदे म्हणजे मनसेचे एक मोठे नेते आहेत. ज्यावेळेस राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती त्यावेळेस शिवसेनेमधून बंड केलेले जे सुरुवातीचे नेते होते त्या नेत्यांपैकी एक शिशिर शिंदे हे होते. पण गेल्या एक वर्षापासून शिशिर शिंदे जे आहेत ते मनसेवर प्रचंड नाराज आहेत. त्याचं कारण म्हणजे जी महापालिका निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये म्हणजे शिशिर शिंदे ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात तो म्हणजे भांडुप किंवा मुलुंडचा जो एरिया आहे त्या ठिकाणचे उमेदवार ठरवताना शिशिर शिंदे यांना विश्वासात घेतलं नाही किंवा त्यांना कोणी विचारलं नाही या एका कारणामुळे शिशिर शिंदे नाराज होते. त्यांनी त्याच वेळेस ज्या दिवशी महानगरपालिकेचं इलेक्शन होतं निवडणूक होती त्याच दिवशी राज ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं की जे नेतेपद माझ्याकडे आहे जे सरचिटणीस पद माझ्याकडे आहे त्यापासून मला मुक्त करण्यात यावं या आशयाचं पत्र देखील त्यांनी लिहिलं होतं. पण आता अशी माहिती मिळते की काही दिवसापूर्वीच शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि कदाचित काही दिवसातच ते पुन्हा शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. आपण ज्यावेळेस त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली जेव्हा त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मी आता कोणतीही घोषणा करणार नाही पण लवकरच मी मीडिया समोर येईल. जी काय माहिती मला सांगायची ती सर्व माहिती मी सांगेल. याचा अर्थ स्पष्ट होतो की कदाचित ते शक्यता आपण वर्तवू शकतो की शिवसेनेत पुन्हा जाऊ शकतात. शिवसेना ते पुन्हा जाऊ शकतात. राज्यात नवी समीकरण होत आहेत. अक्षय, शिवसेनेने एकला चलवण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर कालच आपण काय पाहिलं, काल भंडारा गोंदियातनं त्यांचा जो शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होता त्यांनी भाजपामध्ये गेला होता, भाजपमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. एकंदरीत विविध राजकीय पक्षात कार्यकर्ते पवापवी सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. नक्की सर, 2019 दृष्टीने ही पळवापळवी आहे आणि आपल्याला अशी माहिती मिळते की ज्या ठिकाणी मुलुंडचा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी किरीट सोमय्या भाजपचे खासदार आहेत त्या ठिकाणावरून कदाचित जर शिशिर शिंदे शिवसेनेत गेले तर त्यांना त्या ठिकाणाहून शिवसेना उमेदवारी देऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवर ही सगळी जी राजकीय खलबतं चालू आहेत ती याच पार्श्वभूमीवर सध्या चालू असल्याची माहिती मिळते. याचं कारण म्हणजे त्या ठिकाणाहून शिशिर शिंदे हे आमदार राहिलेले आहेत. मनसेचा एक मोठा गट, एक मोठे कार्यकर्ते त्यांचे त्यांच्या पाठीमागे असतात. ज्यावेळेस महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते नाराज झाले होते तेव्हा मनसेची एक मोठी फळी त्यांच्या पाठीमागे उभी राहिली होती आणि याचा फायदा सुद्धा शिवसेनेला होऊ शकतो. म्हणून कदाचित येणाऱ्या लोकसभेमध्ये शिवसेना शिशिर शिंदे यांना पुढे करून त्यांना किरीट सोमय्या यांच्या विरोधात उभे करू शकते. हो, आणि मुलुंडमधले जे प्रभाकर शिंदे शिवसेनेचे काही खंदे कार्यकर्ते होते, मुलुंडमधलं नेतृत्व होतं शिवसेनेचं, तेही महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपामध्ये दाखल झालं होतं. त्यामुळे अशी मुलुंडमध्ये जी पोकळी निर्माण झाली होती, मनसेतून शिशिर शिंदे पुन्हा शिवसेनेत परतले आणि ही पोकळी भरून निघू शकते आणि शिवसेनेला मुलुंडमध्ये आणि विशेषतः येणाऱ्या लोकसभेमध्ये किरीट सोमय्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. नक्कीच, कारण शिवसेनेने ज्यावेळेस शिवसेनेचे नेते ज्यावेळेस भाजपामध्ये दाखल झाले होते त्यावेळेस कुठेतरी किरीट सोमय यांच्या विरोधात खंदा कार्यकर्ता शिवसेनेकडे नव्हता. आपण पाहिलं तर शिवसेनेसाठी किरीट सोमय नेहमीच अडचण ठरत आलेले आहेत कारण नेहमी किरीट सोमय यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे, शिवसेनेला अडचणीत कोंडीत पकडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अगदी महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीत सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे. पण त्यामुळेच याच कारणासाठी किरीट सोमय यांच्या विरोधात एखादा भक्कम कार्यकर्ता देण्याचा प्रयत्न शिवसेना करते आणि त्यासाठी या सर्व चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, अनेक शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांच्या त्या संपर्कात आहेत, त्यामुळे कदाचित शिवसेना हे पाऊल उचलू शकते, त्यांना शिवसेनेत घेऊन किरीट सोमय यांच्या विरोधात उभं करू शकते.
नक्की शिशिर शिंदे म्हटलं की सगळ्यात आधी नजरेसमोर येतो ती म्हणजे पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मुंबईत न खेळू देण्याची बाळासाहेब ठाकरेंची जी घोषणा होती त्या घोषणेला मूर्त स्वरूप देण्यासाठी वानखेडेची खेळपट्टी उद्ध्वस्त करण्याचं काम शिशिर शिंदेने त्या काही केलं होतं आणि त्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. मैदानावरचा कार्यकर्ता म्हणून शिशिर शिंदेंची ओळख आहे. शिवसेनेपासून दुरानंतर राज ठाकरे जेव्हा शिवसेनेपासून दुरून जेव्हा त्यांनी मनसे सुरू केली तेव्हा मनसेच्या पहिल्या फळीतील शिशिर शिंदे हे नेते होते. आज ते पुन्हा मातोश्रीवर परतण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नक्कीच शिवसेनेची ताकद जी आहे ती वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला घेरण्यासाठी ही उत्तम संधी असू शकते कारण नुकती जी 2014 साली लोकसभेची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये किरीट सोमय्या यांना 5,25,000 मतं पडली होती जे भाजपचे उमेदवार होते. राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांना 2,08,000 मतं पडली होती. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. भाजप जे आहे ते एकटे शिवसेनेने सांगितले की आम्ही लोकसभेची निवडणूक जर एकटी लढवणार असू तर ही जी नवी समीकरणं आहेत ती नवी समीकरणं नक्कीच भाजपसाठी त्रासदायक ठरू शकतात.